नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला होता. त्या व्हिडिओला कमेंट होत होता की सर, सप्लाय इन्स्पेक्टर ज्याला आपण पुरवठा निरीक्षक या नावाने ओळखतो, तर त्याची वेटिंग लिस्ट येणार आहे का की नाही येणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण मी सांगितलेलं होतं की वेटिंग लिस्ट लवकरात लवकर येणार आहे आणि तेच वेटिंग लिस्ट आता मित्रांनो आलेली आहे. तुम्ही बघू शकता 8/10/2024 या तारखेला वेटिंग लिस्ट आलेली आहे, म्हणजे आजच्या तारखेलाच वेटिंग लिस्ट आलेली आहे. वेटिंग लिस्ट कशाची आहे मित्रांनो, तर सप्लाय इन्स्पेक्टरची आहे. बरोबर आहे, तुम्ही बघू शकता इथे सप्लाय इन्स्पेक्टरची वेटिंग लिस्ट 1 आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल मित्रांनो की आता जी वेटिंग लिस्ट आहे ते क्लिअर होण्याचे चान्सेस किती आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. तर तुम्ही इथे बघू शकता, जर मित्रांनो याच्यामध्ये सप्लाय इन्स्पेक्टरची पोस्ट होती, त्या सप्लाय इन्स्पेक्टरच्या पोस्टसाठी इथं कॅटेगरीच्या कॉलम तुम्हाला अगोदर दिसत असेल. त्याच्यानंतर अवेलेबल पोस्ट, म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये किती पोस्ट अवेलेबल आहेत ते तुम्हाला दिलेलं आहे. नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रिकमेंडेशन आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रिकमेंडेशन ॲज पर देअर ओरिजिनल कॅटेगरी, तर अशा प्रकारचे कॉलम बनवलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, ओपन फिमेल, ठीक आहे, तर अगोदर जे आहे ओपन कॅटेगरीकरिता जे अवेलेबल पोस्ट आहे त्या 6 आहेत आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रिकमेंडेशन म्हणजे 3 आहे आणि ओरिजिनल कॅटेगरीवरून जे अवेलेबल कॅन्डिडेट आहे तेसुद्धा 3 आहे. ठीक आहे, नंतर ओपन फिमेल 12 पोस्ट टोटल अवेलेबल आहेत, ह्याच्यामध्ये 12 कॅन्डिडेट अवेलेबल आहे रिकमेंडेशननुसार. ठीक आहे, आणि ओरिजिनल कॅटेगरीमधनं जे आहे कॅन्डिडेट फक्त 9 कॅन्डिडेट उपलब्ध आहे. आता तुम्हाला विचारेल की 9 कॅन्डिडेट ओरिजिनल कॅटेगरीतून उपलब्ध आहे, तर मग ज्या बाकीच्या जागा आहे 9 म्हणजे 10-11 आणि 12 ह्या 3 जागा कुठून भरलं जाईल तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, बाकीच्या अदर कास्ट मेरिटनुसार ह्या जागा भरल्या जातात. ठीक आहे, नंतर आहे ओपन स्पोर्ट 1 जागा आहे, नंबर ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल आहे ती 1 आहे आणि ओरिजिनल कॅटेगरीमधनं सुद्धा 1 आहे. ओपन 1 सर्व्हिसमॅन 6 जागा आहे आणि 6 जागा ज्या आहेत ते मित्रांनो कॅन्डिडेट ज्या जागेकरता अवेलेबल आहे. ठीक आहे, त्यामध्ये ओरिजिनल कॅटेगरीचा जर विचार केला तर 4 कॅन्डिडेट अवेलेबल आहे. ठीक आहे, नंतर आहे मित्रांनो ज्याला आपण भूकंपग्रस्त म्हणतो, तर भूकंपग्रस्तासाठी सुद्धा इथे कॅन्डिडेट अवेलेबल आहे. ठीक आहे, याच्यानंतर SC कॅटेगरीचा विचार केला मित्रांनो, तर SC कॅटेगरीमध्ये 5 जागा टोटल आहे आणि 4 जागेकरता जे आहे ते नंबर ऑफ कॅन्डिडेट जे आहे ते अवेलेबल आहे आणि 4 जागेकरता जे आहे ते अवेलेबल कॅन्डिडेट जे आहे ते कॅटेगरीमधनं सुद्धा आहे, म्हणजे याच्यामध्ये 5 जागेकरता फक्त 4 कॅन्डिडेट तुम्हाला SC कॅटेगरीतून मिळणार आहे. याच्यामध्ये SC फिमेल जर बघितल्या तर 2 जागा आहे, दोन्ही जागा ज्या आहे त्या कॅटेगरीमधनं अवेलेबल कॅन्डिडेट आहे. SC स्पोर्ट 1 जागा आहे, 1 जागा अवेलेबल आहे. SC 1 सर्व्हिसमॅन 3 जागा आहे आणि तिन्ही कॅन्डिडेट अवेलेबल आहे. ठीक आहे, तर SC दिव्यांग B1 साठी जे आहे मित्रांनो त्याच्यामध्ये जागा नाही आहे. ठीक आहे, आणि SC कॅन्डिडेट जे आहे ते दिव्यांग B1 साठी जागा आहे आणि 1 कॅन्डिडेट अवेलेबल आहे. ठीक आहे, 1 कॅन्डिडेट अवेलेबल आहे, नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रिकमेंडेशन 1 कॅन्डिडेट आहे. ठीक आहे, तर 1 कॅन्डिडेट आहे परंतु अवेलेबल जी पोस्ट आहे ती पोस्ट अवेलेबल नाही आहे त्यांच्याकरता, म्हणजे दिव्यांगकरता पोस्ट अवेलेबल नाही परंतु कॅन्डिडेट अवेलेबल आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही इथे बघू शकता कॅटेगरी वाईज. ST कॅटेगरीचं सुद्धा तसंच आहे, NTB VJA NTC सगळ्या कॅटेगरीचे याच्यामध्ये डिटेल तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर ही झाली आपली माहिती. आता याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं परत त्यांनी 8/10/2024 जी वेटिंग लिस्ट 1 आहे त्याच्यामध्ये देअर ओरिजिनल कॅटेगरी थ्रू वेटिंग लिस्ट दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं. तर याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो, ठीक आहे, देअर ओरिजिनल कॅटेगरी थ्रू वेटिंग लिस्ट. आता SBC कॅटेगरीमधनं सुद्धा बघू शकता, EWS कॅटेगरीमधनं सुद्धा बघू शकता, म्हणजे प्रत्येक पदाचं प्रत्येक कॅटेगरीचं स्वतंत्र विवरण तुम्हाला याच्यात बघायला मिळणार आहे. ठीक आहे, नंतर पदवीधर अंशकालीन उमेदवारांचा निकाल स्वतंत्रपणे घोषित करण्यात येणार असल्याने सदर घटकाकरता उपलब्ध जागा येथे दर्शवण्यात आलेला नाही. ठीक आहे, पदवीधर अंशकालीन, आता पदवीधर अंशकालीन उमेदवारांचं जे आहे मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पदवीधर अंशकालीन उमेदवारांचा निकाल स्वतंत्रपणे घोषित करण्यात येणार असल्याने सदर घटकातील उपलब्ध जागा येथे दर्शवण्यात आलेल्या नाहीत. आता त्याच्याकरता सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे पदवीधर अंशकालीन उमेदवार असेल किंवा दिव्यांग उमेदवार असेल त्यांच्याकरता एक सेपरेट व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे आणि सोबतच दिव्यांग उमेदवारांची एक लिस्टसुद्धा आलेली आहे, ती सर्व PDF मी टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलला. आता पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीतसुद्धा जी PDF आहे ते आलेल्यानंतर मी लगेच टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अवेलेबल पोस्ट फॉर दिव्यांग
तर दिव्यांगाकरता सुद्धा याच्यामध्ये काही पोस्ट अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये टाईप ए, टाईप बी, टाईप सी आणि टाईप डी, ठीक आहे. याच्यामध्ये वेगवेगळे जे आहे मित्रांनो दिव्यांगाचे प्रकार येत असतात. याच्यामध्ये अवेलेबल पोस्ट टाईप एमध्ये जर बघितलं आपण तर 3, टाईप बीमध्ये 3, टाईप सीमध्ये पोस्ट नाही आहे आणि टाईप डीमध्ये 1 पोस्ट. टोटल 7 पोस्ट दिव्यांगाकरता राखीव आहे, ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता सप्लाय इन्स्पेक्टर लिस्ट ऑफ कॅन्डिडेट इज फॉर रिकमेंडेशन ऑन थ्रू वेटिंग लिस्ट 1, ठीक आहे. तर याच्यामध्ये आता वेटिंग लिस्ट 1 जी लागलेली आहे त्याच्यानुसार मित्रांनो जे कॅन्डिडेट रिकमेंडेशन केलेले आहे त्यांचे नाव तुम्हाला इथे दिसणार आहे. याच्यामध्ये सिरियल नंबर पहिला कॉलम, रोल नंबरचा दुसरा कॉलम ज्याला आपण रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा म्हणूया, नंतर कॅन्डिडेट्स नेम, कॅटेगरी, मार्क्स, रिकमेंडेशन रिमार्क आणि डिव्हिजन जे आहे त्यांना अलॉट झालं ते डिव्हिजन देण्यात आलेलं आहे, ठीक आहे. तर म्हणजे वेटिंग लिस्ट जे आहे मित्रांनो ते आता इथे जवळपास क्लिअर झालेली आपल्याला समजत आहे, ठीक आहे. जे वेटिंग लिस्टचे कॅन्डिडेट आहे ते जवळपास क्लिअर होणार आहे, ठीक आहे, कारण की डिव्हिजन देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये कॅन्डिडेट नंबर 1 जे आहे तर कॅन्डिडेट नंबर 1 ओपन कॅटेगरीतून बिलॉंग करतात आणि 178 मार्क त्यांना आहे आणि ओपन जनरल वेटिंग लिस्ट 1 त्यांना देण्यात आलेलं आहे कोकण डिव्हिजन करता, ठीक आहे. तर जवळपास चान्सेस जे आहे ते बऱ्यापैकी आहे क्लिअर होण्याचे, ठीक आहे. त्याच्यानंतर शिवराज पवार जे आहे 2 नंबरचे कॅन्डिडेट ओपन कॅन्डिडेटून ओपन कॅटेगरीतून आहे, 178 मार्क आहे, ओपन जनरल वेटिंग 2 जागा त्यांना दिलेली आहे. आता याचा भरपूर लोकांना अर्थसुद्धा कळत नाही की ओपन जनरल WT1 म्हणजे काय, तर ओपन जनरलची जी जागा आहे ती त्यांना जाणार आहे आणि वेटिंग लिस्ट 1 आहे त्यांचं, ठीक आहे. वेटिंग लिस्ट 2, वेटिंग लिस्ट 3 असा जर विचार केला आपण तर ओपनला 3 कॅन्डिडेट त्यांनी दिलेले आहे कोकण विभागाकरता, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 4 नंबर बघू शकता SC कॅटेगरीचा, SC जनरल वेटिंग लिस्ट 1 देण्यात आलेली आहे, SC जनरल वेटिंग लिस्ट 2 आणि SC जनरल वेटिंग लिस्ट 3. तर SC कॅटेगरीत सुद्धा आणि त्यांचं डिव्हिजन बघितलं तर नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण असं आहे. तर अशा प्रकारे भरपूर लोकांचं तुम्ही बघू शकता SC जनरल वेटिंग लिस्ट 4, SBC जनरल वेटिंग लिस्ट 1. तर कोणत्या कॅन्डिडेट कोणत्या कॅटेगरीतून कोणत्या नंबरला वेटिंगवर आहे हे सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, ठीक आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असेल किंवा काही क्वेश्चन असेल, काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तर अशा प्रकारची लिस्ट आहे पुरवठा निरीक्षकाची, ज्या तुम्ही कमेंट केलेलं होती की सर येणार आहे की नाही, तर मी सांगितलं होतं की येणार आहे, तुम्हाला थोडासा धीर धरावा लागेल आणि ती लिस्ट आता आपल्यापर्यंत आलेली आहे, ठीक आहे. आता मित्रांनो आचारसंहिता जी लागणार आहे त्या आचारसंहितेमध्ये आता याची पुढची प्रोसेस करता येईल का हा फार मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो प्रोसेस करता येणार आहे, फक्त जॉईनिंग जी आहे ती तुम्हाला दिली जाणार नाही, बाकी जी प्रोसेस आहे ते करून डिपार्टमेंट ठेवेल, ठीक आहे. फक्त जॉईनिंग आहे तुम्हाला आचारसंहिता संपल्यानंतर दिली जाऊ शकते. आचारसंहितेमध्ये कसल्याही प्रकारचे जॉईनिंग देता येत नाही, कसल्याही प्रकारचं जे आहे मित्रांनो एक्झामच्या संदर्भात बाकीची जी प्रोसेस आहे ते करता येते, फक्त जॉईनिंग जे आहे ती देता येत नाही. ते आपल्याला आचारसंहितावरती एक व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे, तोसुद्धा मी तुम्हाला त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये देऊन देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता, ठीक आहे. आचारसंहितेवरती सेपरेट व्हिडिओ आपण मागच्या वेळेस बनवलेला होता, ठीक आहे. तर आता याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल जे कॅन्डिडेटची तुम्हाला लिस्ट दिसणार आहे याच्यामध्ये, तर टोटल 76 कॅन्डिडेटची लिस्ट तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. आणखी भरपूर लोकांचे प्रश्न येतात की सर एक्स सर्व्हिसमॅनच्या ज्या जागा आहेत त्या कन्वर्ट होतात का कॅटेगरीमध्ये, तर एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा सहजासहजी कन्वर्ट होत नाही, त्याला सैनिकी बोर्डची मान्यता लागत असते आणि सैनिक बोर्ड जे आहे ते सहजासहजी मान्यता देत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे ज्या एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा ज्या आहे कन्वर्ट होणे फार कठीण होत असते. त्यामुळे जर एक्स सर्व्हिसमॅनचे कॅन्डिडेट अवेलेबल राहिले नाही तरी ज्या जागा आहे त्या खाली राहत असतात, फार मोठ्या याच्या प्रोसेसमधून त्यांना जावं लागतं जर त्या जागा बाकी याच्यामध्ये कन्वर्ट करायच्या असेल तर, ठीक आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो 76 लोकांची याच्यामध्ये तुम्हाला यादी दिसत असेल, 76 लोकांची वेटिंग लिस्ट 1 लागलेली आहे. आता परत तुमचा प्रश्न येईल की सर वेटिंग लिस्ट 2 लागू शकतात का, तर लागू शकते मित्रांनो, चान्सेस आहे, ठीक आहे. वेटिंग लिस्ट 1 क्लिअर झाल्यावर वेटिंग लिस्ट 2 लागू शकते. आता याच्यामध्ये आपल्याला जे बघायचं आहे ते बघूया. ॲडव्हर्टाईजमेंट नंबर जो होता आपला 63/2022 होता, ठीक आहे. आणि याच्यामध्ये आता काही टिप त्यांनी दिलेल्या आहेत, त्या टिपसुद्धा महत्त्वाच्या आहेत, त्यासुद्धा आपण वाचणार आहोत. जवळपास माझ्या अंदाजानुसार ज्या टिप आहे मित्रांनो, ज्या ठळक ठळक टिप आहे त्या आपल्याला बघाव्या लागणार आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये जवळपास मित्रांनो ज्या टिप त्यांनी दिलेल्या आहे त्या टिपची संख्या 13 आहे आणि त्या 13 टिपपैकी काही महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत त्या आपण पूर्णपणे त्यात समजून घेणार आहोत, वाचून घेणार आहोत, ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिल्या नंबरची जी टिप आहे, प्रस्तुत परीक्षेच्या निकाला आधारे उमेदवारांच्या शिफारशी त्यांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता नियुक्तीपूर्वी विभागीय आयुक्त स्तरावर मूळ प्रमाणपत्रापासून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून केल्या जात आहे, ठीक आहे. म्हणजे ज्या तुमचे जे डॉक्युमेंट्स असेल मूळ डॉक्युमेंट
ते तपासण्याच्या अधीन राहून जे आहे तुमची पात्रता निष्कर्षात अजून करून दिली जात आहे, म्हणजे तुमची जी सगळी पात्रता तपासली जात आहे, डॉक्युमेंट जे आहे ते सगळे ओके आहे हे मानून तुमची जी पुढची प्रोसेस आहे ते करण्यात येणार आहे. सदर तपासणीत उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता न केल्यास अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना किंवा अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची शिफारस कोणत्याही टप्प्यावर जे आहे ते रद्द करण्यात येणार आहे. ठीक आहे, तुम्ही जे मित्रांनो पत्र दिलेलं असेल किंवा प्रमाणपत्र लिहून दिलेलं असेल किंवा तुम्ही जे अटी साईन केलेलं असेल त्या अटीच्या अधीन राहून जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जर ह्या परीक्षेला हजेरी केलेली असेल किंवा चुकीचे प्रमाणपत्र किंवा खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असेल तर ती सगळी माहिती जर तुमचे जर व्हेरिफिकेशन दरम्यान खोटी आढळली तर तुम्हाला कोणत्याही टप्प्यातून जे आहे ते रद्द करता येईल. तुमची जी उमेदवारी ते कोणत्या टप्प्यातून रद्द करता येईल, तुमची ड्युटीसुद्धा या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते. ठीक आहे, सोबतच तुमच्याविरुद्ध मित्रांनो गुन्हासुद्धा दाखल केला जाऊ शकते. तर अशा प्रकारचे पहिल्या नंबरचा पॉईंट आहे, फार महत्त्वाचा पॉईंट आहे. जे काही बनावट कागदपत्र करणारे विद्यार्थी असेल ते याच्यात नसेलच, कारण की फार मोठा आता याच्यामध्ये लक्ष गव्हर्नमेंटने घातलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरता सामाजिक अथवा समांतर अथवा सोयी सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कायदा किंवा नियम याच्या आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वी वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे आवश्यक आहे. ठीक आहे, जसं तुम्हाला व्हर्टिकल रिझर्वेशन ज्याला आपण कास्ट वाईज रिझर्वेशन म्हणतो ते, किंवा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल ज्याला आपण दिव्यांग रिझर्वेशन म्हणूया, या सर्व्हिसमॅन रिझर्वेशन म्हणूया, महिला म्हणूया, किंवा आणखी पी ए आहे. ठीक आहे, भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, हे सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये येत असतात. तर याच्याकरता मित्रांनो तुम्ही जर अर्ज केला असेल तुम्हाला ते व्हॅलिड तारखेतलं जे प्रमाणपत्र आहे ते असणे आवश्यक आहे तुमच्याकडे. आता नंतर आहे मित्रांनो प्राधान्यक्रम कसा दिला जातो, तर प्राधान्यक्रम करता मित्रांनो मुद्दा क्रमांक 9 तुम्हाला बघावा लागणार. समान प्राधान्यक्रम म्हणजे समान गुण असेल तर मित्रांनो प्राधान्यक्रम जो दिला जातो ज्याचं वय जास्त असेल त्याला अगोदर प्राधान्य दिलं जातं जर सारखे मार्क पडले असेल तर. आणखी काही भरपूर गोष्टी आहेत, जसा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल किंवा नंतर त्यांचं उच्च शिक्षण असेल, असा भरपूर काही 4-5 पॉईंट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावरती मी सुद्धा व्हिडिओ पहिलेच बनवलेला आहे, अगोदरच बनवलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. ठीक आहे, चॅनलला अवेलेबल आहे आपला व्हिडिओ. त्याच्यानंतर मित्रांनो जात प्रमाणपत्र, ज्यांना कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. ठीक आहे, ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर त्यांना जातीचा जो आहे तो लाभ भेटणार नाही. ठीक आहे, तुम्ही ज्या ज्या जातीचा ज्या कास्टमधून फायदा घेऊ इच्छिता त्या कास्टच्या तुमच्याकडे जे आहे ते कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड पिरियडमध्ये असणे आवश्यक आहे. ठीक आहे, नंतर समांतर आरक्षण, तर समांतर आरक्षणाकरता तुम्हाला सांगितलेलं आहे प्रस्तुत निकाल समांतर आरक्षण संदर्भातील दिनांक 25 जानेवारी 2024 रोजीच्या शासन परिपत्रकातील तरतुदी विचारात घेऊन प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे, आता 25 जानेवारी 2024 जे परिपत्रक आहे ते परिपत्रक तुम्हाला याच्याकरता वाचावं लागणार आहे. आता ते परिपत्रक मी सुद्धा चॅनलवर अजूनपर्यंत टाकलेलं नाही आणि ते लवकरात लवकर मी तुमच्यासमोर घेऊन येईन. ठीक आहे, प्रस्तुत निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात तसंच अन्य मुद्द्यासंदर्भात विविध मान्य न्यायालय किंवा मान्य न्यायाधिकरणाच्या दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रक्रियातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. ठीक आहे, महिला आरक्षण, तर महिला आरक्षणासाठी काय आहे मित्रांनो, महिलांसाठी आरक्षित पदाकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी असल्याचा म्हणजे डोमेशियल असल्याबाबतचं प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे, याच्यानंतर महिला व बालविकास विभाग जो परिपत्रक त्यांनी दिलेलं होतं, महिला क्रमांक होतं परिपत्रकाचा जो क्रमांक होता त्याच्यानुसार खुल्या गटातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदासाठी निवडीकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे, म्हणजे तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देण्याची गरज नाही ते सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे, आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षण म्हणजे काय ते सुद्धा ज्यांनी त्या आरक्षणातून अर्ज केला असेल त्यांना माहितच आहे. खेळाडू आरक्षणाकरता काय करावं लागणार आहे ते सुद्धा खेळाडूंना माहीत आहे. आता माजी सैनिक आरक्षण मित्रांनो, शिफारस यादीमध्ये उमेदवारांची प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात माजी सैनिक असल्याचा केलेला दावा विचारात घेऊन या उमेदवारांची शिफारस माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या पदावर ते सैनिकी सेवेतील विहित वैद्यक किंवा पुरेसा अनुभव धारण करतात व ते माजी सैनिकासाठी आरक्षित असलेल्या पदासाठी पात्र आहेत याची त्यांच्याकडे माजी सैनिकांची आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे असणे गरजेचं असते. ठीक आहे, आणि हे नियुक्तीपूर्वी शासन स्तरावर होणाऱ्या विनिर्दिष्ट पडताळणीत पात्र ठरण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत असते. ठीक आहे, तर अशा मित्रांनो माजी सैनिकांकरता जी हे आहे पात्रता आहे ती त्यांची
माझी सैनिकांची पात्रता आहे, ज्यांनी अर्ज केलेला असेल त्यांना माहितीच असेल का आपल्याला कोणत्या पात्रतेतून जायचं आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारची पात्रता आहे मित्रांनो, माझी सैनिकांना ज्या अटी आहे त्या अशा प्रकारचे आहे। तर मित्रांनो, थोडं बोलताना मला थोडा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे कदाचित काही शब्द तुम्हाला कळणार नाही, त्याच्याकरता सॉरी। तर प्रकल्पग्रस्त आरक्षण जे आहे त्याच्याकरता, प्रकल्पग्रस्त आरक्षणाकरता दिनांक 21 जानेवारी 1980 तसेच या संदर्भातील जे शासनाकडून वेळोवेळी नमूद करण्यात आलेले आदेश असेल त्याच्यानुसार आरक्षण देण्यात येणार आहे। भूकंपग्रस्तासाठी सुद्धा सेम आहे। दिव्यांगाचं आरक्षण फार मोठा मुद्दा आहे मित्रांनो, जेव्हापासून पूजा खेडकर केस झालेली आहे त्याच्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते बऱ्यापैकी तपासले जात आहे आणि त्याच्यावरती मित्रांनो दिव्यांग प्रमाणपत्राच्या संदर्भात किंवा दिव्यांगाच्या बाबतीत जे मेडिकल नियम आहे किंवा त्यांचं जे मेडिकल आहे तेसुद्धा थोडंसं कठोर करण्यात आलेलं आहे, चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे दिव्यांगांनासुद्धा थोडंसं जे आहे आपली बाजू मांडण्याकरता जे कागदपत्र आहे किंवा जे डॉक्युमेंट्स आहे ते सगळे व्यवस्थित द्यावे लागणार आहे, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये दिव्यांगाकरता 12.1, 12.2, 12.3 आणि 12.4 हे सगळे मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे, जे दिव्यांग उमेदवार असेल त्यांना, ठीक आहे। मी वाचून दाखवत नाही कारण की व्हिडिओ फार लांब होत आहे आपला, ठीक आहे, एवढा व्हिडिओ कोणी बघत नाही। त्याच्यानंतर मित्रांनो विभाग वाटप प्रस्तुत पदासाठी उमेदवारांनी अर्ज करता दिलेल्या विभागाच्या प्राधान्यक्रमानुसार होणार आहे। विभागात उपलब्ध जागांनुसार उमेदवारांच्या सदर यादीतील गुणानुक्रमे संबंधित विभाग वाटप करण्यात आले आहेत, ठीक आहे। तर बघा विभाग वाटप जे आहे मित्रांनो ते जे उमेदवारांनी अर्ज भरताना प्राधान्यक्रम दिला असेल त्याच्यानुसार उपलब्ध जागांनुसार उमेदवारांच्या सदर यादीतील गुणानुक्रमे संबंधित विभाग जे आहे ते वाटप करण्यात आलेले आहे, ठीक आहे। आता विभाग वाटप करण्यात आले म्हणजे तुमची जॉईनिंग होईल का, तर मित्रांनो विभाग वाटप केले परंतु तुमची बाकीची जी प्रोसेस आहे ती प्रोसेससुद्धा आता डिपार्टमेंट करतील, परंतु आचारसंहितेमध्ये ते प्रोसेस पूर्ण करेल, जॉईनिंग तुम्हाला आचारसंहितेनंतरच मिळू शकते, ठीक आहे। आता 76 लोकांची जी यादी आहे ते क्लिअर झाल्यानंतर वेटिंग लिस्ट 2 येणार आहे का, तर 100% येईल मित्रांनो, वेटिंग लिस्टसुद्धा 2 येईल, कालचे चान्सेस आहे, ठीक आहे। चान्सेस नाकारता येत नाही वेटिंग लिस्ट 2 चे, परंतु तुम्हाला त्यासाठीसुद्धा थोडासा संयम बाळगावा लागणार। आता याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो कट ऑफ मार्क दिलेला आहे कॅटेगरीनुसार, याच्यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये बघू शकता तुम्ही जनरलचा जो कट ऑफ आहे 176 मार्काचा आहे, फिमेलचा आहे 170 मार्काचा, स्पोर्टचा आहे 164 मार्काचा, एक सर्व्हिसमॅनचा 158 मार्काचा आणि जे मित्रांनो प्रकल्पग्रस्त असतात त्यांचे 162 मार्काचा कट ऑफ आहे, ठीक आहे। तर हा कट ऑफसुद्धा यांनी त्यात दिलेला आहे मित्रांनो, सब कॅटेगरी दिलेली आहे, कट ऑफ मार्क दिलेला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीमधचा विचार करतो, जनरलचा कट ऑफ 174 मार्काचा आहे, फिमेलचा कट ऑफ 166 मार्काचा आहे, स्पोर्टचा कट ऑफ 150 आणि 101 सर्व्हिसमॅनचा कट ऑफ 128 मार्काचा आहे। एस टी कॅटेगरीचा जर विचार केला मित्रांनो, जनरलचा कट ऑफ जो आहे तो 158 मार्काचा आणि फिमेलचा कट ऑफसुद्धा जनरलचा कट ऑफ जो आहे तो 164 मार्काचा आणि फिमेलचा कट ऑफ 158 मार्काचा एस टी कॅटेगरीतून आहे। विजेएमध्ये जनरलचा कट ऑफ मित्रांनो 172, फिमेलचा कट ऑफ 162 आणि एक सर्व्हिसमॅन 138 कट ऑफ आहे। याच्यानंतर एन टी बीचा जर विचार केला तर जनरलचा कट ऑफ 170 आणि याच्यामध्ये जनरल दिलेला आहे, तर एन टी बीमध्ये जनरलचा कट ऑफ 170 आहे, बाकी जागा नाही। एन टी सीमध्ये जनरलचा कट ऑफ जो आहे 174 मार्काचा, फिमेलचा आहे मित्रांनो 168 मार्काचा, एक सर्व्हिसमॅनचा 146 मार्काचा आहे। एन टी डीमध्ये बघा फिमेलचा कट ऑफ 166 मार्काचा आहे, ओ बी सीमध्ये फिमेलचा कट ऑफ जो आहे मित्रांनो 168 मार्क, स्पोर्ट पर्सन 158 मार्क, एक सर्व्हिसमॅन 148 मार्क आणि प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहे त्यांना 166 मार्काचा कट ऑफ आहे। एस बी सी कॅटेगरीमध्ये जनरलचा जर विचार केला मित्रांनो तर याच्यामध्ये 172 मार्क, फिमेलचा विचार 166 मार्काचा कट ऑफ आपल्याला दिसणार आहे एस बी सी कॅटेगरीमधून फिमेलचा विचार केला। तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये फिमेलचा जो कट ऑफ आहे 170 मार्काचा, एक सर्व्हिसमॅनचा 152 मार्काचा आणि प्रोजेक्ट एफेक्टेडचा जो कट ऑफ आहे मित्रांनो ज्याला आपण प्रकल्पग्रस्त म्हणतो 170 मार्काचा कट ऑफ आहे। दिव्यांग टाईप एमध्ये हा कट ऑफ 168 मार्क आहे, टाईप बीमध्ये 154 आहे, टाईप डीमध्ये 166 मार्काचा कट ऑफ आहे मित्रांनो, ठीक आहे। अदर रिझर्वेशनचा जर विचार केला मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अदर रिझर्वेशन रजिस्ट्रेशन नंबर आणि लॉन्ग फॉर्मसुद्धा त्यांचे दिलेले आहे, ठीक आहे। स्पोर्टमध्ये स्पोर्ट पर्सन होते EXSER किंवा EXSER याचं जे मिनिंग आहे मित्रांनो एक सर्व्हिसमॅन होतं किंवा डिसेबल एक सर्व्हिसमॅन होत असतं, ठीक आहे। ई ए म्हणजे ज्याला आपण भूकंपग्रस्त या नावाने ओळखतो त्याला ई ए म्हणतात आणि प्रकल्पग्रस्तांना पी ए म्हणतात, ठीक आहे। दिव्यांग जे आहे ए बी सी डी ई आहे, दिव्यांग टाईप ए, टाईप बी, टाईप सी आणि टाईप डी या नावाने ओळखलं जातात मित्रांनो। तर अशा प्रकारचा पुरवठा निरीक्षकाची वेटिंग लिस्ट 1 आहे मित्रांनो।
पुरवठा निरीक्षकांची जी वेटिंग लिस्ट आहे 1 अशा प्रकारची आहे. आता पुरवठा निरीक्षक वेटिंग लिस्ट 2 सुद्धा येऊ शकते का? तर येऊ शकते, 100% येऊ शकते. ही वेटिंग लिस्ट क्लिअर झाल्यानंतर पुरवठा निरीक्षकाची जी आहे सप्लाय इन्स्पेक्टरची जी वेटिंग लिस्ट 2 सुद्धा येऊ शकते, ठीक आहे. आता याच्यामध्ये ज्यांचं नाव आहे त्यांची 100% जॉईनिंग समजायची का? तर मित्रांनो, जॉईनिंग जे आहे ते, परंतु तुम्हाला काही अटी आहे ज्या मी तुम्हाला वाटून दाखवलं, त्या अटीच्या आधी तुम्हाला राहायचं आहे, तर तुमची जॉईनिंग जे होणार आहे ते लवकरात लवकर आचारसंहितेनंतर होणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे आहे. आणि आता कट ऑफ जे आहे ते कट ऑफसुद्धा तुम्हाला इथे जाहीर करण्यात आलेलं आहे. आता तुमचा प्रश्न असेल की मला जर एवढे मार्क आहे तर माझं नाव या यादीत नाही, तर असे काही उमेदवार असेल तर तुम्ही कमेंट करू शकता की ज्यांना 138 मार्क आहे, जसं की तुम्ही बघू शकता इथे, तर ज्या कॅटेगरीचा कट ऑफ त्यांनी घोषित केला. आता तुम्हाला एक उदाहरण देतो बघा मी इथं थोडंसं. आता आणखी 2 शब्दाच्यावरती आपण घेऊया मित्रांनो, 2 मिनटं आणखी घेऊया. समजा ओपन कॅटेगरी तुमची आहे आणि जनरलचा कट ऑफ 176 मार्क दिलेला आहे, आणि 176 मार्क असूनसुद्धा तुमचं या यादीमध्ये नाव नसेल, किंवा आणखी 177 मार्क असेल परंतु 177 मार्क सुद्धा तुमच्या यादीत नाव नसेल आणि 176 मार्कवाल्याच्या यादीत नाव असेल, तर मग या कंडिशनमध्ये काय करायचं, असं काही अपवाद असेल तर काय करायचं, याचीसुद्धा मी तुम्हाला जानकारी देणार आहे. तर तुम्हाला काही कमेंट करायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडून जाणून घेऊ शकता, परंतु काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा. सोबतच मित्रांनो तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो, पदवीधर अंशकालीन जे उमेदवार आहे त्यांची जी सेपरेट आयडी याच्यामध्ये जाहीर होणार आहे किंवा सेपरेट नाव त्यांचं लागणार आहे, तर याच्यामध्ये मी एक PDF टेलिग्राम चॅनलला आजच टाकलेला आहे. हॅलो टीचर YT नावाचा आपला ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. या चॅनलला तुम्ही जॉईन झालेले नसाल तर प्लीज जॉईन होऊन जा, कारण की सर्वात अगोदर जी अपडेट आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. इथे बघू शकता BMC सुद्धा अपडेट आहे, सगळ्या प्रकारचे अपडेट मी वेळोवेळी टाकत असतो, ठीक आहे. तर जे काही लेटेस्ट अपडेट असेल की लेटेस्ट GK असेल ते सगळे अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असतो. शिवाय DBET चासुद्धा लिस्ट आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. DBET वरती अजून व्हिडिओ बनवलेला नाही, कारण ती थोडा वेळ माझ्याकडे अपुरा आहे. DBET वरतीसुद्धा मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं जे अपडेट मी आज टाकलेले आहे, महत्त्वाची जी फाईल टाकलेली आहे ते अंशकालीन उमेदवाराच्या संदर्भात टाकलेली आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये बघू शकता ऑल महाराष्ट्र अंशकालीन उमेदवारांची यादी, ठीक आहे. तर अंशकालीन उमेदवारांची यादी याच्यामध्ये दाखवत आहे. विविध भरती निवड झालेल्या अंशकालीन उमेदवाराचे नाव या यादीत आहे का पाहून घ्या. जर नसेल तर मग ते अंशकालीन उमेदवार आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे, ठीक आहे. अंशकालीन उमेदवार मिळालं नाही तर ती जागा संबंधित कॅटेगरीच्या जनरल कॅन्डिडेटला मिळत असते, ठीक आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही व्हेरीफाय करू शकता ही यादी आहे ही यादीच्या माध्यमातून, ठीक आहे. आता ही PDF तुम्हाला ओपन करावी लागणार आहे आणि ह्या PDF तुम्हाला नाव चेक करावे लागणार आहे की तुमच्या कॅटेगरी ज्या विद्यार्थ्याचे नाव जे सिलेक्शन झालेलं आहे याच्यामध्ये झालेलं आहे अंशकालीन उमेदवारामध्ये, त्या अंशकालीन उमेदवाराच्या जे नाव आहे ते यादीमध्ये समाविष्ट आहे की नाही, ठीक आहे. जर समाविष्ट असेल तर तो अंशकालीन उमेदवार आहे, जर नसेल तर मग नाही. तर त्याच्यानंतर आपल्याला काय ॲक्शन घेता येईल, काय करता येईल ते सुद्धा तुम्हाला जाणून घेता येईल, ठीक आहे. तर अशा प्रकारची ही यादी आहे. सगळ्या प्रकारचे अपडेट आपण या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो. टेलिग्रामची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही जे आहे मित्रांनो चॅनल जॉईन करू शकता. सगळ्यात अगोदर जे अपडेट आहेत इथे टाकत असतो. हे बघा मी पुरवठा निरीक्षकाची लिस्टसुद्धा तुम्हाला इथे अगोदर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी बनवायला घेतलेला आहे, ठीक आहे. तर सगळी लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे, ठीक आहे. बघा पुरवठा निरीक्षकाची लिस्ट आहे, आता जो मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवला त्याची लिस्ट आहे. आणि याच्या संदर्भात किंवा आणखी कोणत्याही एक्झामच्या संदर्भात कसल्याही प्रकारची अपडेट आली तर टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केलं जाईल. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.